काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या सासरवाडीमध्ये ते भावी मुख्यमंत्री व्हावे म्हणून बॅनर झळकले यानंतर आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी केली आता वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नाना पटोले हे भावी मुख्यमंत्री व्हावेत म्हणून स्वप्न आहे आणि तसे होर्डिंग झळकवण्यात आले बॅनरबाजी करण्यात आली मात्र ज्यांच्याकडे मॅजिक फिगर असेल तोच मुख्यमंत्री पदी बसणार असं रोकटोक विधान अजितदादांनी केलंय नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर आगामी लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष सज्ज होतोय अगदी जागा वाटपाचा फॉर्म्युला युती आघाडीमध्ये चर्चेला चेहरा कोण असणार यावर जरी वरिष्ठ पातळीवर चर्चा होत नसली तरी इच्छुकांचे बॅनर झळकण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये महाविकास आघाडीतील जयंत पाटील सुप्रिया सुळे अजित पवार आदित्य ठाकरेंची नावे झळकली मग महाविकास आघाडीचाच भाग असलेला पक्ष काँग्रेस यांच्यामध्ये मागे कसा राहणार नागपूरच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकवले या सर्व घडामोडींवर नाना पटोले स्पष्टीकरण दिले कार्यकर्त्यांच्या भावना आहेत लोकशाहीत असं होत नाही ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांचं मुख्यमंत्री होतं काँग्रेस पक्षामध्ये हायकमांडे ते याबाबत निर्णय घेतील असं उत्तर त्यांनी दिलंय यासह कार्यकर्त्यांना असं करू नका असं देखील त्यांनी बजावलंय मात्र अजितदादांनी उल्लेख केल्याप्रमाणे मुख्यमंत्री होण्यासाठी मॅजिक फिगरचा आकडा किती आहे हे देखील आपण पाहूया महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यापैकी सत्ता स्थापनेसाठी एकशे पंचेचाळीस चा आकडा गाठणे म्हणजेच एकशे पंचेचाळीस आमदार पक्षाचे असणे आवश्यक आहे मग युती किंवा आघाडी करून राज्यातील पक्ष सत्ता स्थापनेसाठी दावा करू शकतात दोन हजार चोवीस च्या आगामी निवडणुकीत आता हा आकडा गाठण्यासाठी प्रत्येक धडपड सुरू करतोय यापैकी सत्तेच्या सिंहासनावर कोण एकशे पंचेचाळीस हा मॅजिक फिगर कोण गाठतय हे पाहणं देखील तितकंच असणार आहे याबद्दलची प्रत्येक अपडेट सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईट वर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा